तर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका जणाला नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारचे यासाठी आभार मानले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाला होता, ज्या आत्महत्या झाल्या होत्या, त्यांना 10 लाख रुपये मदत देणे आणि कुटुंबियाला एका कुटुंबातल्या एकाला एसटी महामंडळामध्ये नोकरी देणे हा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय वारंवार ती मागणी करत होते. आज कॅबिनेटमध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे की त्यांना जे 10 लाख रुपये शासनाने निर्णय घेतलेले मदतीचे ते ताबडतोबीने दिले पाहिजे आणि एकाला नोकरी दिली पाहिजे. त्यावर मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि संबंधित लोकांना त्याच्या सूचना आणि आदेश दिलेले आहेत.